आता बघणार आहोत टॉप 9 राजकीय बातम्या. खंडणी या शब्दावर जयंत पाटील ठाम. महाराजांनी लिहिलेल्या पत्रातही खंडणीचाच उल्लेख. आताची खंडणी आणि तेव्हाची खंडणी दोन्ही अर्थ वेगळे. भाजपचा इतिहास कच्चा जयंत पाटलांनी सुनावलं. धर्मराव आत्राम यांची मुलगी भाग्यश्री आत्राम 11 किंवा 12 सप्टेंबरला शरद पवार गटात प्रवेश करणार. भाग्यश्री आत्रामांसह त्यांचे पती सुद्धा पवार गटात प्रवेश करणार. अहेरी विधानसभा मतदारसंघातलं राजकारण तापलं. मी माझी चूक मान्य केली आहे. बंडामुळे पवार घराण्यात पडलेल्या फुटीबाबत अजितदादांची जाहीर कबुली. पवार गटात जाण्याच्या तयारीत असलेल्या भाग्यश्री आत्रामांना दादांचा सल्ला. अजित पवारांनी केलेली चूक करू नका हे चांगलंच सांगितलं. अजित पवारांनी भाग्यश्री आत्रामांना दिलेल्या सल्ल्यानंतर छगन भुजबळ यांचं वक्तव्य. मी फुंकलो असतो तरी उदयनराजे पडले असते असं जरांगने म्हणाले. शिवरायांची शपथ घेत आमदार राजेंद्र राऊतांचा दावा. तर राजेंद्र राऊत बोलले ती सगळी फडणवीसांची भाषा. जरांगेंची टीका. ओबीसीतून आरक्षण देणार असं फडणवीस शिंदे दादांकडून लिहून आणा. जरांगेंनी राजेंद्र राऊतांचं आव्हान स्वीकारलं. मराठा आरक्षणाचं महाविकास आघाडीकडून लिहून घ्या. राजेंद्र राऊतांनी जरांगेंना आव्हान दिलं. हिंमत असेल तर जरांगेंनी चर्चेला यावं. प्रसाद लाड यांचं मनोज जरांगेंना आव्हान. तर जरांगे पाटील महाविकास आघाडीचा माणूस. पवारांचं घातलेलं कातडं फाडणार. लाड यांचा जरांगे पाटलांना इशारा. मनोज जरांगे हेच खरे ईडब्ल्यूएस आरक्षणाचे मारेकरी. जरांगेंना भाजप द्वेषानं पछाडलंय. दरेकरांची टीका. तर जरांगे भाजप द्वेषाने महाविकास आघाडीला पूरक काम करतायत दरेकरांचा आरोप. अर्थ खातं सर्वात नालायक खातं. 10 वेळा पाठवलेली फाईल परत आली. अर्थमंत्री अजित पवारांवर शिंदेचे मंत्री गुलाबराव पाटलांची टीका. 2.5 महिन्यात हे विघ्न दूर व्हावं असं म्हणत अजित पवारांवरून पुन्हा नाराजी.